हेलो फ्रेंड्स, मी सोनाली। आज आपण आडवती चेस्ट साइज कटोरी ब्लाउज स्टिचिंग बघणार आहोत। हे अस्तर आहे आणि हा ब्लाउज पीस आहे। ब्लाउज पीस अस्तर वरतून टाकून घ्यायचा आहे। आता आपण शिलाई करून घेऊया। अर्धा इंच अंतर ठेवून शिलाई करायची आहे। याआधी मी आडवती चेस्ट साइज कटोरी ब्लाउजची कटिंग केलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या ठिकाणी पण आपण अर्धा इंच अंतर ठेवून शिलाई करून घेणार आहोत। एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता आपण गळा कट करून घेऊया। आता आपण हा ब्लाउज पीस असा बाहेर काढून घेणार आहोत। या ठिकाणी आता आपण शिलाई करून घेणार आहोत। कमरेच्या बाजूला पण एक शिलाई करून घ्यायची आहे अशीच। आता आपण टक्सला शिलाई करून घेऊया। या ठिकाणी आपली ही बॅक साईड तयार झालेली आहे। आता आपण फ्रंट साईड स्टिचिंग करणार आहोत। हे फ्रंट पार्टचं अस्तर आहे। वरतून ब्लाउज पीस टाकून घ्यायचं आहे। आता आपण हे अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घेणार आहोत। एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता
अशाच प्रकारे या पार्टला पण शिलाई करून घ्यायची आहे। आता आपले हे दोन्ही पार्ट तयार झालेले आहे। आपण आता कटोरी तयार करून घेऊया। कटोरीचे हे अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही एकत्र जोडून घ्यायचे आहे। आता आपण ब्लाउज पीस आणि अस्तर दोन्ही जोडून घेतलेले आहे कटोरीचे। या ठिकाणी टक्स घ्यायचा आहे। टक्सची रुंदी 1.5 इंच आहे आणि उंची 2.5 इंच असणार आहे। टक्सला शिलाई करून घेऊया। अशा प्रकारे आपली कटोरी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपली कटोरी किती छान आली आहे। अशाच प्रकारे ही दुसरी कटोरी तयार करून घ्यायची आहे। टकची रुंदी 1.5 इंच घ्यायची आहे आणि टकची उंची 2.5 इंच घ्यायची आहे। या ठिकाणी दोन्ही कटोरी तयार झाली आहे। आता आपण ही कटोरी फ्रंट पार्टला जोडून घेणार आहोत। अर्धा इंच अंतर ठेवून या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे। या ठिकाणी दोन्ही पार्ट कटोरी जोडून तयार झालेले आहे। आता आपण क्रॉस पट्टी जोडून घेणार आहोत। अर्धा इंच अंतर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण आतील बाजूची क्रॉसपट्टी लावणार आहोत। अशा प्रकारे या दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून घ्यायच्या आहे।
आता आपण या दुसऱ्या पार्टला पण दोन क्रॉस पट्ट्या जोडून घेणार आहोत। या ठिकाणी दोन्ही पार्ट क्रॉस पट्ट्या जोडून तयार झालेले आहे। आता अशा प्रकारे फोल्ड करून क्रॉस पट्टीला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करताना आपण फोल्ड केलेलं कापड शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता आपण आतील कापड बाहेर काढून घेणार आहोत। अशा प्रकारे ही क्रॉस पट्टी तयार होते। आता आपण ही दुसरी बाजू पण अशीच तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी आपले दोन्ही पार्ट क्रॉस पट्टी जोडून झालेले आहेत। आता आपण हुक पट्टी लावणार आहोत। या ठिकाणी हुक पट्टी जोडून घ्यायची आहे। थोडंसं कापड खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच अंतर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। वरच्या बाजूने एक दापटीप टाकून घ्यायची आहे। एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकायची आहे। ही पट्टी आतील बाजूस फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली ही हुक पट्टी तयार झालेली आहे। आता आपण या दुसऱ्या पार्टला आय पट्टी तयार करणार आहोत। यासाठी अशा या दोन पट्ट्या ठेवून घ्यायच्या आहे आणि अर्धा इंच अंतर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। या ठिकाणी फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे। अशा प्रकारे फोल्ड करून कडेने एक शिलाई करून घ्यायची आहे। आता आय करण्यासाठी असे मार्किंग करून घ्यायचे आहे। आता आय तयार करून घ्यायचे आहे।
या ठिकाणी आपले पूर्ण आय तयार झालेले आहे। आता आपण पाइपिंग करणार आहोत। पाइपिंग साठी मी ही एक पट्टी घेतलेली आहे। बारीक पाइपिंग करण्यासाठी मी ही पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे। आता आपण शिलाई करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला पाइपिंग तयार करायची आहे। या ठिकाणी ही पाइपिंग तयार करून झालेली आहे। अशाच प्रकारे आपण ह्या पण पार्टला पाइपिंग करून घेतलेली आहे। आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत। अर्धा इंच अंतर ठेवून या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे। या ठिकाणी फिटिंगच्या साईडने बॅक साईड आणि फ्रंट साईड सारखी आली आहेत का बघून घ्यायची आहे। आता आपण स्लूज तयार करणार आहोत। स्लूजसाठी हे अस्तर आणि ब्लाउज पीस एकत्र जोडून घ्यायचे आहे। या ठिकाणी अर्धा इंच अंतर ठेवून शिलाई करून घेणार आहोत। ही स्लीवची लेस आहे, ती आपण या ठिकाणी जोडून घेणार आहोत। या ठिकाणी आपली स्लीव्ह तयार झालेली आहे। ही अशाच प्रकारे आपण दुसरी स्लीव्ह तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्या दोन्ही स्लीव्ह तयार झालेले आहे। आता आपण स्लीव जोडून घेणार आहोत। स्लीवचं सेंटर घेऊन शोल्डरच्या ठिकाणी ठेवून जोडून घ्यायचं आहे।
या ठिकाणी आपली ही स्लीव जोडून झालेली आहे। अशाच प्रकारे आपण दुसरी स्लीव जोडून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्या दोन्ही स्लीव जोडून झालेले आहे। आता आपण ब्लाउजची फिटिंग करणार आहोत। आपले जे काही माप आहे फिटिंगचे ते माप घेऊन शिलाई करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपला पूर्णपणे ब्लाउज शिवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपला ब्लाउज शिवून कसा तयार झालेला आहे। हा बॅक साइडचा गळा आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंटद्वारे कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद।